शिवसेना शिंदे गटाचं पहिलं संपर्क कार्यालय नाशिकमध्ये सुरू होत आहे। 21 तारखेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक दौऱ्यावर आहेत आणि त्यांच्या हस्ते या पहिल्या कार्यालयाचं उद्घाटन होणार आहे। आपण प्रवेशद्वारावर आहोत आणि प्रवेशद्वारावरच बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिमा लावण्यात आलेली आहे, बरोबर वाघाचं इथे चिन्ह देखील आहे। एकूणच या ऑफिसचा, या कार्यालयाचा जर आपण आढावा घेतला तर एक कॉर्पोरेट लुक या ऑफिसला देण्यात आलेला आहे। इथेच बाजूला नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांचं देखील कार्यालय आहे आणि याच कार्यालयाला लागून हे ऑफिस सुरू करण्यात आलेलं आहे। बाजूला जर आपण बघितलं तर सुरुवातीला संपर्क प्रमुख, जिल्हा प्रमुख, त्याचबरोबर महानगर प्रमुख यांचे कार्यालय आहेत। इथूनच ह्या सर्व पदाधिकाऱ्यांचा कारभार हा चालणार आहे। आणि मागच्या बाजूला जर बघितलं तर जो इथला कार्यालयीन स्टाफ असेल, जे कर्मचारी वर्ग असतील, त्यांच्यासाठी देखील इथे व्यवस्था करण्यात आलेली आहे। सर्व सोशल मीडियाची कामं याच ठिकाणाहून हँडल केली जातील आणि ती सोशल मीडियामध्ये, प्रसारमाध्यमांमध्ये वितरित केली जातील। नाशिकचे खासदार आपल्या सोबत आहेत। आपा एक कॉर्पोरेट लुक देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे, काय वैशिष्ट्य आहे? खरं तर गेले 3 महिन्यापूर्वी जो काही निर्णय आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय शिंदेसाहेबांनी घेतला आणि बाळासाहेबांच्या हिंदुत्ववादी विचाराची शिवसेना ही पुढं न्यायची, तर त्या माध्यमातून जवळजवळ 40 आमदार, 10 अपक्ष आमदार आणि 12 खासदारांनी त्यांच्यासोबत जाण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतला। आणि या पुढील जे कामं आहेत की पक्ष संघटना जी आहे, लोकप्रतिनिधी म्हणून लोकप्रतिनिधी काम करत असतात, परंतु पक्ष संघटना ही देखील अतिशय महत्त्वाची असते आणि म्हणून नवीन जे काही आपले पदाधिकारी आहेत त्यांना बसण्यासाठी जागा, कारण अनेक लोक त्या ठिकाणी समस्या घेऊन येत असतात, पक्षाचं देखील एक धोरण ठरत असतं आणि म्हणून त्या माध्यमातून आज या ठिकाणी संपर्क प्रमुख, जिल्हा प्रमुख, महानगर प्रमुख यांना वेगळ्या कॅबिन्स, त्यानंतर आज जर आपण बघितलं तर सोशल मीडिया देखील अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा देखील इम्पॅक्ट पडत असतो आणि त्यासाठी एक सोशल मीडियाचं देखील वॉर रूम या ठिकाणी बनवण्याचं प्रस्तावित आहे। तर निश्चित जे काही जास्तीत जास्त उपयुक्त असं लोकहिताचं काम या माध्यमातून करण्याचा हा उद्देश आहे। नाशिकमध्ये 1002 आमदार शिंदेसाहेबांसोबत आहेत, परंतु भविष्यामध्ये कुठे कुठे आणि किती संपर्क करायला तुम्ही सुरू करणार आहात? आता सध्या तरी आपण जिल्ह्याचं एक कार्यालय एक तात्पुरत्या स्वरूपामध्ये या ठिकाणी, म्हणजे आता लोक ज्याप्रमाणे लोकांचा उत्साह जर बघितला तर अनेक लोक या ठिकाणी येऊन स्वतःहून येऊन प्रवेश करतायत का आम्हाला तुमच्यासोबत काम करायचं आहेत, आम्हाला तुमच्या बाळासाहेबांच्या शिवसेने, बाळासाहेबांच्या विचाराची शिवसेना त्यांच्यासोबत जायचं आहे आणि अनेक जण या ठिकाणी येत असतात। तर त्या दृष्टीने आम्ही संपूर्ण नाशिक जिल्ह्याच्या दृष्टीने त्याची एक सुरुवात या ठिकाणी करतो आहे आणि मग ज्यावेळेस चांगल्या प्रमाणामध्ये आलं तर त्यानंतर आम्ही एक ज्यावेळेस शिंदेसाहेब सांगतील त्याप्रमाणे एखादं कायमस्वरूपी कार्यालय आपण त्यानंतर पुढे विचार करू। आपण अनेक होर्डिंग्स लावलेले आहेत, मात्र इथे स्थानिक नेत्यांचे कुठे फोटो दिसत नाही। छत्रपती शिवाजी महाराज असेल, मुख्यमंत्री आहेत, बाळासाहेब ठाकरे, दिगेसाहेब आहेत, स्थानिक नेते नाही आहेत। हे कार्यालय मुख्यतः पक्ष कार्यालय आहे आणि म्हणून स्थानिक म्हणजे सगळ्यात मुख्य जे नेता असतात, शिवसेनेचे मुख्य नेते शिंदेसाहेब आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराज असतील, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असतील, त्यानंतर दिघेसाहेब असतील, यांच्या विचाराचंच धोरण पुढे नेण्याचं काम या ठिकाणी होणार आहे आणि म्हणून त्या महापुरुषांचे फोटो या ठिकाणी आपण लावलेत। एकूणच कार्यालयाला सुरुवात होणार आहे, इथे वॉर रूम देखील आता स्थापन केली जाणार आहे, त्यामुळे यांच्या शिवसेनेला नेमका कसा प्रतिसाद मिळतो हे बघणंही तेवढंच महत्त्वाचं आहे आणि भविष्यामध्ये अजून नाशिक शहरामध्ये, नाशिक जिल्ह्यामध्ये आपली फळी निर्माण करण्याचं एक मोठं आव्हान या सर्व पदाधिकाऱ्यांसमोर असणार आहे। कॅमेरामन मयूर बारगजेसह मुकुल कुलकर्णी, ABP माझा, नाशिक। ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट।